सप्तशृंग गडावरच्या देवीचा चैत्रोत्सव सुरू झालाय. तुमच्यासाठी खास घर बसल्या सप्तशृंगी देवीचं दर्शन आणि या चैत्रोत्सवाचा सोहळा. खानदेशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून सप्तशृंगी देवीचे भक्त हे गडावरती जातात. मजल दर मजल करत ते गडाचा टप्पा गाठतात. या दरम्यान त्यांचा प्रवास हा अत्यंत रोमांचकारी असा असतो. त्यांचा हाच प्रवास जाणून घेण्यासाठी आपणही त्यांच्यासोबत गडावरती प्रवास करणार आहोत. चला तर मग पाहूया त्यांचा हा प्रवास. कुठे काटेरी पायवाट तर कुठे उन्हानं तापलेले डांबरे रस्ते, कधी आग ओकणाऱ्या सूर्यनारायणाची तप्त साथ तर कुठे चंद्र ताऱ्यांचा मंद प्रकाश. या सगळ्यांच्या सहवासानं खानदेशातले सप्तशृंगी मातेचे भक्त वणीतल्या सप्तशृंग गडावर निघतात. पौर्णिमेच्या आधी 4 दिवस पायी निघालेल्या या दिंड्या गडावर पोहोचायला सुरुवात होते. दररोज लाखांपेक्षा जास्त भाविक सप्तशृंगीचं दर्शन घेतात. आम्ही सहकुटुंब आलो आहे. दर कोस दर मुक्काम आम्हाला देवीच्या दर्शनासाठी आलो होतो. आम्हाला फार आनंद भेटतोय. दर थांबून चालतोय, जेवण खाऊन मरते मिळतंय. आता देवदर्शनासाठी चाललोय. आत्तापर्यंत लाखाच्या वर भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला आहे. या भंडाऱ्यामध्ये पुरी, भाजी, चपाती, पोहा, खिचडी अशा विविध प्रकारांचा शिरा असे व्यंजन ठेवले जातात. आणि दरवर्षी या भंडाऱ्याला लाखो भाविक हजेरी देतात. गेल्या 23 वर्षापासून या ठिकाणी वैद्यकीय सेवा व महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं. सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या खानदेशातल्या सर्व भाविकांच्या सेवेसाठी या ठिकाणी हा उपक्रम अनेक वर्षापासून राबवण्यात येतो. या पदयात्रेत अबाल वृद्ध सहभागी होतात. या प्रवासात अनेक जण भाविकांना मदत करतात. खानदेशातल्या प्रत्येक तालुक्यातून या यात्रेसाठी भाविक गडावर येतात. धुळे, मालेगाव, विठेवाडी, कळवण मार्गे भाविक गड चढायला सुरुवात करतात. भव्य दिव्य अशा कातळावर सप्तशृंगी देवी विराजमान झाली. 550 पायऱ्या चढल्यावर गड सर होतो. गड चढताना दिसणारी दृश्यही हरकून टाकणारी असतात. सप्तशृंगी देवीचं दर्शन झालं की भाविकांचे सगळे श्रम गळून पडतात. ही चैत्रयात्रा विशेषतः म्हणजे लोकप्रिय ती खानदेश लोकांची ही चैत्रयात्रा असते. या चैत्रयात्रेमध्ये सर्वसाधारण खानदेशचा भाविक जास्त प्रमाणात येतो आणि त्यातले त्यात पायी 300 किलोमीटरवरून चालत जास्त लोक येतात. सहपरिवारासह दर्शनानं आलेलो आहोत. आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन झाल्याबद्दल आम्हाला खूप समाधान वाटलं आणि शांतता वाटली. आम्ही दोन वर्ष येत राहतो आम्ही. असं मंदिर संस्थानं वनविभागाच्या मदतीनं डोंगर रांगांवरच्या 1000 एकर जागेवर फळझाडांची लागवड केली आहे. त्यामुळे हिरवाईनं डोंगर नटलाय आणि आदिवासींना रोजगारही मिळालाय. प्राथमिक गडाचं जे काही क्षेत्र आहे हे सगळं वन हद्दीतलं आहे. इथे RCC कन्स्ट्रक्शन्स वगैरे करणं किंवा डी फॉरेस्ट करणं हे नियमात बसत नाही. या अनुषंगाने आपण त्याला नैसर्गिकरित्या जर त्याला पालनपोषण केलं आणि ते एक वैश्विक आणि निसर्ग चक्र चांगल्या पद्धतीने आपण उपलब्ध करू शकलो तर भाविकांच्या सुविधेसह निसर्गाचं, पर्यावरणाचं आणि अनुषंगिक मानव समाजाचं एक चांगलं भलं होऊ शकेल. सप्तशृंगीच्या चैत्रोत्सवात 8 ते 10 लाख भाविक देवीचं दर्शन घेतात. पौर्णिमेच्या दिवशी या उत्सवाची सांगता होते. समाधान आणि नवी ऊर्जा घेऊन भाविक गडावरून उतरतात. वणीहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.